घेऊन फिरतो आपण एकटेच लढतो आणि जो लढतो त्यालाच पहिले फोडतो. तंटा नाही तर घंटा नाही. उगाच मधीच बसलोय बुवा. सुंदर असं सादरीकरण केल्या, इतको अभ्यास करून इला, इतको अभ्यास करून इला, भरपूर जाम भारी. काय हुआ शेवटी साची मुळम. पण माहेरचा आडनाव अनुभव नये, जास्त प्रकारचो अनुभव इकडे. सोनाली भाटकर आणि स्वराली नाटेकर जास्त लांबची नाही. ह्याचा सासर आणि ह्याचा मायार दोघांनी एकाच गावात सुनील मोंड. काय मान हलवते का पांगुळ बैलावर की का बोलला तरी होय, मी बोलला तरी होय. तुका वाटत असत मी तुकाच बोलाल नाय. त्यांनी प्रबोधन किती करून दे पण माका जा बोलायचा तर मी बोलतलय. देता तुझ्यात किती ताकद हा ती मगे बघतय. तू माकात मगाशी काय अगदी मोठे मनाने सांगू होतं, बघतय काय करता बघलस मी एका शब्दावर काय केलंय. अगो त्याचा तासाचं टायमिंग वाढून दिलंय, ह्यात तुका काही कळला. जर मी मगाशी बोललंय नसतय तर झक मारी सर 25 मिनिटात टेकावणी माका वाटतो पया होता. गे मा ही राजनीती कोणाची, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध खेळले ना राजनीती नाही सगळं गड जिंकले. हा तुका काय कळला. तू काय हा म्हणता माझ्या गजरात माणसा कोण थांबायची ना. मी म्हणतलय अगो पण त्यासाठी 2.5 तासाच्या वर तीन गजर केले, नाहीतर 25 मिनिटं होती खुळा सू. तेव्हा माझ्या शब्दावर थांबलं असतंच ना आणि सांगलं असतंच खरोखर मी थांबतय 25 मिनिटाच्या वर गजर झालो नाही पाहिजे. अगो त्या अडचणी तिला सारदाच राहुला असतं त्याचं लिहून आणलेलं. ह्या समजा वया एका डोक्या लागता. ह्याचा काय झाला जेव मी सांगले ना गो जेव बघलं काय काय होत आता भाजी किती होते. होय तू नाही जेवलं. मी जेवलं ह्या 4 पटीन जेवलं आणि रवता त्याचा टाइम लागलो तो 25 मिनिटाच्या बाहेरचो. आता गोड गोजिनी लाज लाजरी दादा काय म्हणत सगळेच दादा. आता लायसन गळ्यात घातल्या म्हणजे सगळेच दादा. या कासारडे गावात ज्यांचं नाव घेऊन होऊन गेलं पंचक्रोशीत सर्वांचे भाऊ स्वर्गीय अरविंद सावंत यांच्या स्मरणार्थ अरुण सावंत यांच्याकडून 100 रुपये समक्षाने धन्यवाद आभारी आहोत. बुवा गौतमी पाटील, गौतमी पाटील घ्या ना म्हणत. गौतमी पाटील घ्या जीवाचा पाखरू. पण कोणाक गौतमी पाटील होई त्यांनी आपला नाव लिहिलं नाही. 51-12 गाडी नंबर असतो लो त्याचा शोधा मध्ये कासारड्यात तुमच्या वाडीत समजतलो. 51-12 100 रुपयाचं भक्षालय धन्यवाद आभारी आहोत. सखी स्वयं सहायता बचत गट आणि धनश्री स्वयं सहायता बचत गट यांच्याकडून वेळेवरून भांडल्याबद्दल 100 रुपयाचं भक्षालय धन्यवाद आभारी आहोत. त्या बुवा काय काय सांगत होता, किती वर्ष आम्ही काय केलो, किती वर्ष जिम मध्ये गेलो, ह्याचा उपयोग नाही, बॉडी किती तयार झाली ह्याचा महत्व. किती वर्ष खातस त्याचा उपयोग काय, खातस तर जाता खय अंगाक लागा घोया त्या खाल्लेला हस काय दादवर आहेत गोळ्या गळा. पण काय पण म्हणा ह्या बुवा असा बरा पण ह्या त्याच्या व्याख्या बरा. त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षाने धन्यवाद आभारी आहोत. खरोखर ज्या वेळेत माझ्याकडे बारी आली आहे म्हणजे गजराचा टायमिंग 12 नंतरचा माझ्याकडे आला. खरोखर ही वेळ
म्हणजे इतकी शुभ आहे, इतकी शुभ आहे या 12 नंतरची वेळ। म्हणजे सगळे सण आपण वेगवेगळ्या दिवशी साजरे करतो, पण ऐसा एकच सण जो 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती ही सगळ्यांनी आपण एकत्र साजरी करतो असा वेळ मला मिळालाय। खरोखर मी किती पुण्यवान। एका मगे पाळण्यात घालून झाल्याच्या नंतर घुगरे खाऊन बोलूया। पहिला मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना नाच करावा लागेल आणि या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर प्रत्येकाला जय महाराष्ट्र म्हणावं लागेल। अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रंगाची, कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रंगाची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपतींची। एक कोरस समाई का आवाज वाढवा। हॅलो हॅलो हॅलो। आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम महाराज गणपती गजेश्वरपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की। हे माझा राजा, हे माझा शिवा राजाल राजाल जिंकुनी आजक भरी शिवबालाज नाव गाजजी। देवा लडू जो मात भंडारा हो भाई माकू।
माझ्या कधीच घुसला, माझ्या पायीला घुसला, नंतर तुझ्या घुसला काय? कारण मी आडी होते ना मधी. काय बुवा सांगता की प्रत्येकाच्या अंतरात जो भगवंत आहे बुवा, योगी तर तुमच्या पण अंतरात आहे, नाटककार बुवाच्या पण अंतरात आहे. असा की चाळ्या गत भरली. पण खरा सांगायचा तर या ना गोडाचा गोडाचा देव, ह्या तिखटाचा, ह्या का तिखटच घालू गया, नाही तर ह्या झोपाचा नाही होणार, नारळा भागाचा नाही, कोंबू आणि बुकरू हसतच गाय. पण कितीही बुवाने सांगितलं, ह्या मगाशी मी जेव्हा टायमिंग दाखवला, टायमिंग दाखवल्याबरोबर म्हणता होय नाही, तू किती वेळाच्या बाहेर गेलं, लिव 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 लिव, ह्याच्यात लई किडे होत लिव लिव आले. त्यांनी काय विचार सांगलेलंच नाही. कारण काय? ते का भिया बघू तुका, तुका भियाला का काहीतरी बसशीत तर मानेर. कारण बिचारा बघ किती आहे बारी, त्याका माहिती आहे मी काय मानेर बसणारा नाही. मी ह्याच बसला तर बसात म्हणा, आधीच पहिली बारी सुरुवात करूया. कारण सुरुवात अकडसून पण होऊ शकली असती. पण तुका बुवा इतक्या माहिती गजरात माझ्या माणसा थांबायची ना, मग सुरुवात नाही तिथे घेतलं. त्यांनी विचारलेला मी तुमच्या तुमच्या ठरवा गायचा सुरुवात या बाजून की त्या बाजून, माझा फोटो मधीच लावले आणि त्याच्यामुळे मी मधीच. त्यांनी सुरुवात घेतल्या ना तिथे गजर कळचो बुवा. पण तू ह्या काय म्हणता, माझ्या गजरात कोण थांबायचा नाही म्हणजे हे का माहिती होता गजरापर्यंत माणसा थांबायची. अगो म्हणूनच त्या माऊलींनी वेळेचं बंधन घातल्याने आणि सांगल्याने सुरुवाती बुवा गवळणी पर्यंत बाऱ्या झाल्या. ते कान फुटलेले का तुझे? पण काही झालं तरी प्रत्येकाने आणि लक्षात ठेवा की एका गालावर जर कोणी मारलं तर आपण ते सहन करायचं नाही, दुसऱ्या गालावर मारू कधीच देवचा नाही. हे का जर त्यावेळा मी थांबवलंय नसते ना तर ह्यात आणखीन चार भरारे घेतल्या नसते. बुवा बुवाने सांगितलं तिचं बरोबर आहे तिच्या जाग्यावर. पण काय संत तुकाराम महाराज काय म्हणाले, भले तर देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती हानू काठी. काय म्हणाले? भले तर देऊ कास्याची लंगोटी, मग एखाद्याला का आपलं सगळं सोडून द्यायला तयार आहे, पण नाठाळाच्या माती हानू काठी. तेव्हाच्या तेव्हा करून टाकायचा, नंतर येळ नाही. आणि सांगता काय बुवा, बुवा जेंट्स बुवांसारखे करू लागलं. मी ना चुकीचा कोणी केला, सुरुवात तू, टायमाच्या बाहेर तू गेलंच म्हणून मला बोलायचं लागलं. कारण ही परंपरा बिघडवण्याचं काम ते वेळेच्या बाहेर जातच ना तेच करत. तू तर शिस्तीत 25 मिनिटाने केलं असतं बारी, आज भारी झाली असती तशी तरी होत आली जा. तुका तर सोडूच नाही, कारण आपला तर तीन ह्या बाजूक आणि तीन त्या बाजूक असो आकडो आपलवा, माहिती आहे ना, लक्षात आहे. तुका जेवढा बोलायचा तेवढा बोल. काय सांगलं? आता बघतच. आणि शेवटी का त्यांनी गाणं म्हटल्या ना, मी हे बघा जेवढी बतावणी केली तोपर्यंत गप्प होती. म्हटलं आता रुपावलीला सुरुवात करीत बुवा, सुरुवात करीत. पण त्यांनी गाणं म्हणा जेव्हा सुरुवात केली आणि तेव्हा मी बुवा टायमिंग सांगितलंय, बुवा टायमिंग संपलेलो. हा हे मी मोबाईल लावलेलं. काय लावलंस? तुझा मोबाईल 5 मिनिटां 1 सेकंद पडत असत, बघ जरा गाड्या. काय शाळेत शिकलो नाय? आता बस झालं ना लय बोल. पण काय खरोखरच खरोखरच टाकात दाम बुडकोलेला पोवायचो. तुमका बोलत नाही सांगतोय. त्या काय सांगल्या तुमका? बोल अगो, बोल मगो, तुका जा बोलत आता बोल. काय तर बोला मोकळा हो, ह्योच चान्स असता. तर बुवा मगाशी पारकर बुवा म्हणाले हो एवढा आमच्या जेंट्स बुवात पण होत नाही हो, 100 पुरुष जर एका ठिकाणी असले तर ते बरेपैकी शांत, पण 2-4 बायका जर गावले तर सत्यानाश. त्याच्यातले बायका टिपिकल बाई खय जाम नळावर बावडेवर काय गावात थय. पण खरोखरच आजची ही एकजुटी आहे ना ती
गटांमुळेच. पण बचत गटाची पैसे जमावणारी जी बाई या ठरलेली तिका बिचारेक सगळ्यांच्या दारात जावचा लागता. हो, या महिन्याचे पैसे भरूच, देवा देवा देवा, नाही तर बिचारी आपल्या पाकिटातले पण भरून ते मग बँकेचे पुरे करता. भांडणा नको म्हणा, खैतरी गट आपलं चालन दे, सुविधा मिळा दे. त्याच्यातला ह्या ह्या ना ह्या पैसे जमा करणारा पण ह्या पण काय हा असला तरी बुवा काय बुवा सुन चंपा सुन तारा ओ बुवा सुन चंपा सुन तारा कोई जीता कोई हारा सुन चंपा सुन तारा कोई जीता कोई हारा बड़ा मजा आए हाय सुनो मेरी बात झूमे नचे गाए चलो आज सारी रात बड़ा मजा आए हाय सुनो मेरी बात झूमे नचे गाए चलो आज सारी रात सुन चंपा कोई जीता कोई हारा सुन चंपा सुन तारा बड़ा मजा आए हाय सुनो मेरी बात झूमे नचे गाए चलो आज सारी रात बड़ा मजा आए हाय सुनो मेरी बात झूमे नचे गाए चलो आज सारी रात सच के गले में बड़ी माला झूठो का तो मुंह हुआ काला सच के गले में बड़ी माला झूठो का तो मुंह हुआ आणि मज्जा करूसाठी पेटवूसाठी घाणेरडा काय बोलणार नाही, कोणाची मना दुखवणार नाही. दुखलीच आणि मन दुखलात तर फक्त आणि फक्त एकाचा ह्याचाच दुखतला, बाकी नाही कोणाचा दुखतला. अनुज विचारे कमलेश सुतार अभिजित सावंत बुवा बारी पेटवा शंभर रुपयाच बक्षले धन्यवाद आभारी आहोत. गौतमी पाटील नाव म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला माहिती आहे कोण आहे ती. तर पण तिचा तो एक तिची ती एक वेगळी कला आहे. पण ज्या प्रकारे ती नृत्य करत होती अश्लीलतेने त्याच्यावर विरोध होता, तिच्या कलेवर कोणाचा विरोध नव्हता. पण खरोखरच आपली सिंधुदुर्ग भूमी इतकी पवित्र आहे त्या गौतमी पाटीलला पाय ठेवायला सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग वासियांनी तिला दिलं नाही. पाटच्या पाटी इतकी पवित्र भूमी ती गौतमी पाटील नको, फक्त त्यांच्या मनाची समाधानी, कारण 100 रुपयाचं त्यांनी बक्षीस दिले नाही म्हणून त्यांच्यासाठी 51-12 हिऱ्याची अंगठी ऋतून बसली हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडावी ओ माझं बोट आहो शेता लई दिसारी झाली या भेट आहो शेता लई दिसारी झाली या भेट आहो शेता लई दिसारी झाली या भेट हिऱ्याची अंगठी सोडावी ओ माझं बोट
सगळ्यांची दिलाची दरवाजा खोलली गेली. बुवान काय काय सांगितलं, हो दादा तो दादा लग्न करून माझी हरीण खय मेली सलमान खानच्या गाडीये खाली. तेव्हा विचारायचा जन्म पण झालो नसा जेव्हा सलमान खानने हरणा मारल्या. दादा काय चांगलंच का भारी हा माका वाढला बरोबरच तसाच हा. आणि प्रत्येकाचा तसाच हा, प्रत्येकान स्टेटस ठेवल्यान जो आमचा किती आहे आमचा. आम्ही एखादा फोटो ठेवलो की किती लोकांनी बघल्यानी किती लोकांनी लाईक केल्यानी ह्या बघितच असतो. कमेंट किती केल्यानी हो वाढदिवस झाल्याबरोबर कोणी कोणी काय काय कमेंट केल्यानी ह्या किती वेळा बघले मी. याच्यात मोबाईलच अडकणार सगळा. पण त्याचं उत्तम फायदो कधी आपल्या जीवाक बरा वाटत नसत ना तर फक्त आणि फक्त तू एकटो मोबाईलच कामा घेता. त्याच्यावर वाईट वाईट चार पाच रील बघला ना की एकदम कसा बरा वाटता. दिलदार मनाचा रुबाबदार वाढी वाटूमचा हकार बार. दिलदार मनाचा वाढी वाटूमचा हकार बार. तुमचा येणे सासते गावना सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. सरकार तुम्ही केलंय सरकार तुम्ही केलंय. दिलदार मनाचा रुबाबदार वाढी वाटूमचा हकार बार. दिलदार मनाचा रुबाबदार वाढी वाटूमचा हकार बार. तुमचा येणे सासते गावना. स्वाती सावंत खरोखरच यांच्याकडून सुंदर अस त्यांनी फरमाईश केली आहे. सुंदर अशी आमची कुलस्वामी तुळजा भवानी वर एक गीत गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. लागलीच लगेच आपला टाइम नाही. किती गुणगान गायली हितवर्धक मंडळाचे. खरोखरच मानावे तितके आभार कमी मंडळाचे. कारण हसत खेळत सगळ्यांनी आयोजन आणि नियोजन बुवाने उत्तम असं गजरात सांगितलं. आणि पक्कड असं त्या महिला वर्गासाठी बुवाने एक शेर शायरी केली. रमेश सावंत यांच्याकडून तिघींसाठी 100 रुपयाचं बक्षाले धन्यवाद आभारी आहोत. म्हणलंच काय म्हणेन बुवाने सांगितल्यानच या महिलांसाठी. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही या नाग सावंतवाडी महिलांचा दरारा. नाग सावंतवाडीतल्या महिलांचा दरारा. सांगितल्याप्रमाणे बुवा पण म्हणाली. कारण यांनी सांगितलं स्टेजवर आजपर्यंत पुरुषांनी सगळी मदत केली आम्हाला. पण असं वेळोवेळी येऊन बुवा झोपलेत काय बुवा झोपतलेत तर नाही ना याच्यासाठी चाय पाजित रवण हे या महिलांसाठी जोरदार टाय वाजवा. अशी आजपर्यंत कितकी वर्ष झाली इतक्या डबल वारी आम्ही कधीच बघितलेले नाही. कारण महिला थोड्या लांब राहायच्या आणि सगळी जबाबदारी पुरुष वर घ्यायची. महिलांची बारी असते वेळी पण या ठिकाणी महिला वर्ग पुढे दिसलाय. आणि ही खरी जबाबदारी घेतली असेल कोणी तर या सर्व ग्रामस्थांनी. कारण ते ठामपणे त्या महिलांच्या पाठी उभे आहे. तुम्ही करा नाहीतर आजच्या या मोबाईलच्या युगात कलियुगात महिलांना पुढे जायला कोण जास्त देत नाही. कारण ती पुढे गेली तर आमचा कसा काय होतला बायकोच्या मुठीत रवाचा लागतला असा या ठिकाणी नाही दिसत. म्हणून त्यांचं त्यांच्यासाठी अरे पत्ते जरी बावन्न असले तरी पिसणारा एकच असतो. पत्ते जरी बावन्न असले तरी पिसणारा एकच असतो. एकके जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. बाय कुणाच साधी असो नाद भक्त नाद सावंतवाडीचा धर्मस्थ. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद जास्त नाही. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पडाचा मी माफ उठला अंतरंगी आवाज उठला अण्णांचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या तळपली आग उसळली ज्योत झळकली आई गा तिथीची काजळ काळी रात सरली आई गा. बंध विणला वेग शिणला भाव विणला आई गा. हर दुखाची आस जीवाला रोज झळते आई गा. धन्यवाद धन्यवाद. बुवा एक झणझणीत नाव घेवा तुमचा हुकाना. ममता अभिजित सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झणझणीत आता नाव घेणा उकाना घेणा मग कसा
लग्नाचे दिवस आठवते. त्याच्याशिवाय आपण नाव घेणार नाही. आता जास्तीत जास्त म्हणजे सगळेच बायका आपल्या नवऱ्याचंच नाव घेतात. नवऱ्याचंच हसतस का? पण धंदणी तसा नाही, पण एकच कोरा कागद निळी शाई, कोरा कागद निळी शाई, नंद किशोर रावांचे नाव घेते निधी आणि काव्याची आई. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काव्या सखवा वादक मुलगी माझी इथे बसली आहे, आणि मगाशी शिवगर्जना जी गायली ती निधी पवार माझी मुलगी. धन्यवाद. झणझणीत नाही, झणझणीत घ्यायचा तर कसा एकदम भारी. नावा नावाची काय विशाल, नंदकिशोर माझ्या किशोर ह्या झणझणीत. तुका आणखीन येत असला तर म्हण, तुका आणखीन येत असला तर म्हण, कारण एवढा मी आता म्हटलंय त्याच्या बाहेर ही खडी ठेवतली आपल्या नवऱ्यांचा. बरोबर महिला मंडळ असा सातकी पार, बाकी काय झालं त्या म्हटलास की शांत राहतली एकदम किशात. पाळणा वया नाव घेतले म्हणलं लगेच पाळणा गेलोस. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, तुका वाटला झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभत पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगडी घालून त्याला पायी घुंगूर बाळा, डोळी टोपड पाहून पाहून सुख गो बाळा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, ढोल नगारे घुमू लागला, ढोल नगारे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे, शिवनेरीचा सदरे वर भगवा झेंडा फडफडे, म्हणजे अख्ख्या सिंधुदुर्गात नाही अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी आपली ओळख झांज वादक म्हणून करून दिली आहे. तुम्ही सगळ्यांनी ओळखत असते का? पण इतक्या दिवस त्यांच्या बारीत तो झांज वाजवता त्यांना त्याचं नाव माहित नाही. मी घालसू आयसून आणलंय गो सचिन, आणि आपले सचिन मेस्त्री होय बाबा अडे बाबा. खरोखरच त्यांनी म्हणलं पाळणा म्हणा, आता कित्या म्हणा सांगले तर त्याचा टेकाच माहित नाही. पण फरमाईश दिली ती आपण पुरी करायची. लग्न ठरला तुमचा म्हणून सांगितलं, म्हणजे आता ठरतला हो ठरतला नक्की, आणि ह्यानी पाळणा म्हणा सांगले ठरलेला हा मला वाटत वर्षाच्या आधीला हलतल हा काय असा काय वाटला
गार गार इचार बघू खाली वाण गेले ओय बाबा मस्त तरी वाय तसा वाटत असत तर भोविय बिये म्हणा चांगलं तरी म्हणा ना पण नको गजर घेते त्याच्याकडे ठेवूया या म्हणा भोविय म्हणतात कापाळा घात लावतला या गोटवर मग कसा या गोदांड्यावर नावरतय नवरा कुणाचा येतोय म्हटलंस तर बघ जुना झाला म्हटल्या ना हो पण त्या गाण्यात किती गोडवू हा त्याच गाणं लागतला आणि बाहेर नवरी पडली लेक चालली सासरला लेक चालली ह्या गाण्याशिवाय वरात बाहेर निघत नाही ओ न रडणारी माणसं या गाणं ऐकल्याने की रडतात खरोखर न रडणारी कारण त्याची शब्दांकाची इतकी धार आना भारी जाम भारी फिर फिर फिरताय वेड्या वाणी या विश्वाचा दाता शोधण्या अहो भरलाय चराचरी हा ईश्वर कस तुम्हाला कळना तुम्हाला नव्हे ह्यांका दोघांका कारण अनु रेणू जयस्तरी काशी पाषाणी भगवंत आहे हे का बऱ्यापैकी कळलेलो हा पण असेल माझा हरी देईल खटल्यावरी जाग्यावर बसान काय मिळत नाही त्याच्यासाठी धडपड करूची लागता एका वाटला काय नुसता पुस्तक वाची नामस्मरण करीन त्याचा उपयोग तसा नाही बुवा मारतीत तुका अगो आता सगळ्यांना माहिती आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांती ब्रह्म म्हटलंय का हो एक भडवा त्यांच्या अंगावर पान खाऊन तुकायचा कधी ते स्नान करून आले त्याने थुकला आता थुकलेल्या दुसऱ्याने थुकलाय मंदिरात कस जाणार म्हणून पुनश्च स्नानाला गेले आणि पुनश्च तो भडवा थुकला असं करता करता तो थुकत होता किती वेळ काय करतोय ते स्नाना जायचे असे किती वेळ झाली 108 आणि तो भडवा म्हणाला एवढं करून सुद्धा तुम्ही रागवलात नाही का बुवा म्हणाला काय अहंकार नसावा गोडी गुलाबीन चालन दे सगळा पण त्या अहंकाराची मर्यादा असते बुवा रागाची मर्यादा असते जर जर कोणी क्रॉस केले तरी आपण काय माझ्या लढाईला अंत नाही आणि शांत बसायला मी संत नाही ते संत बसले असते पण ह्या काहीतरी बोलाल ह्या काहीतरी बोलात ना आपण गप राहायचा नाही त्या एकनाथ महाराजांनी काय केलं 108 वेळा स्नान करून आल्याच्या नंतर तो भडव्याला भडवा सांगायला लागला अहो तुम्ही रागवलात नाही का कशाला रागवायचं तू माझ्यावर थुंकलास माझी 108 वेळा स्नान झाली पण त्या पान खाऊन खाऊन त्या भडव्याचा तोंडाचा भाताडा गेला कोणाक शिक्षा मिळाली देखात मिळाली असे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी आपल्या आपल्या हक्कासाठी बुवा नामदेव महाराजांचं चरित्र वाच वाटल्यास त्यांनी धोतर खोचून लढले आहेत तलवार घेऊन बुवा माहिती असत बुवा वाचन करत आलोय ना बुवा माहिती असत नामदेव महाराज एकनाथ महाराजांचे चरित्र त्यांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी धोतर खोचून लढाई केली ढाल तलवार घेऊन तेच ते त्यांना शांती ब्रह्म म्हटलंय पण कधी मगाशी सांगितलं तुकाराम महाराज काय म्हणाले भले तो देऊ काचेची ना मोठी देऊ आम्ही पण जर कोण वाकड्यात शिरत असाल तर त्याका फोडूनच काढायचा शीख बघू काहीतरी नवीन असे मी नवीन काय नवीन काय हो माझ्या लग्नाच्या आदलीपासून बारी करता माझ्या आंगडा ह्या त्याच्याबरोबर पहिली वारी काय या वाडीतील सुपुत्र अध्यात्माचे बादशाह आध्यात्मिक बारी करणारे कीर्तनकार बुवा हवब नंदादीप वंजारे खरोखरच उत्कृष्ट त्यांच्या बाऱ्या असतात त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षाले धन्यवाद आभारी आहोत
जयश्री काशी पाषाण अनु रेणू मध्ये भगवंत भरलेला आहे, पण आपण कुठे धावतो? बुवा म्हणाली अंतरात देव आहे, पण या अंतरात त्या देवाला बसवण्यासाठी अहो नवविधा भक्ती, नवविधा भक्तीच्या नव पायऱ्या, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, त्या पायऱ्या बुवा चढत गेलं पाहिजे. त्यावेळेला इथे अंतरात तो आपल्या भगवंत येईल, नाहीतर सहजासहजी मिळणार नाही. श्रवण करणारे आता आम्ही या ठिकाणी बसलो, काय ते भाग्य पूर्वी जन्माची पुण्य यशर आमची, म्हणून या ठिकाणी आम्हाला हे स्थान मिळालं आणि आपण या ठिकाणी बसलात. खरोखरच त्या भक्तीची पहिली पायरी श्रवण करणार करताय आपण, आणि श्रवण केलंय काय ती पुण्य, पूर्वजन्माची पुण्य आहे, म्हणून श्रवण केलेलं या कीर्तनातून आम्ही तुम्हाला सांगतोय. पण ते काय सांगायचं, त्यावेळेला मी तिच्याबरोबर भांडली, पण त्यावेळेला वेळ तो होता, पण आज या मुखात त्या भगवंताचं नाव आहे हे असलं पाहिजे. बुवा म्हणाला बॉडी करू होई, पण आचरण ठेवायला पाहिजे, तसं तरच होणार. नवविधा भक्तीच्या नव पायऱ्या काय? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण, तत् श्रवण तत् कीर्तन आणि तत् स्मरण, त्याचंच ऐका, त्याचंच बोला आणि त्याचंच स्मरण करा. ह्या तीन पायऱ्या जर आपल्याकडून पक्क्या होत असतील ना, तर तो भगवंत आपल्याला पायऱ्या चढायला लावणार नाही, तो सहज त्या पायऱ्या उतरून आपल्यासाठी खाली येतो. पण ह्या तीन पायऱ्या पक्क्या व्हायला पाहिजेत, नाहीतर ऐकतो काय आम्ही कान ऐकून शेजारी शेजारीशी कशी भांडता शिवे घालता, या ऐकण्यात आपले कान असत. पाटील फॅब्रिकेशन ग्रुप सुरज दळवी यांच्या कडून नवीन लग्नाबद्दल एक गाणं घ्या. 100 रुपयाचं बक्षाला धन्यवाद, आभारी आहोत, घेईन नक्की. म्हणून काय म्हणते, फिर फिर फिरताय वेड्या वाणी, या विश्वाचा दाता शोधण्या, दाता कुठे आहे अहो, कशाला जाता तुम्ही दूर, तुमच्या घरात पंढरपूर, तो प्रत्यक्ष जन्मदात्री आई आणि ते जन्म देणारे आपले पिता ह्याच्यातच तो पांडुरंग आहे. ती विठ्ठल रुक्माई दिसते, पण आपल्याला ते आता दिसत नाहीये. आपण गर्दी करतो त्या मंदिरांनी, स्वामी समर्थांच्या अक्कलकोटी, त्या पंढरपुरात, त्या शिर्डीला साईबाबांच्या. बुवा म्हणाली बरोबर, अयोध्येला आपल्याला जाता नाही आलं आणि आम्ही जाऊ पण शकत नाही, पण आमचा राम इथे हृदयात बसला आहे आणि त्यालाच पूजायला पाहिजे. ज्याला कळलं तोच इथे हृदयातल्या रामाला पूजेल. म्हणून काय म्हणते, फिर फिर फिरताय वेड्या वाणी, या विश्वाचा दाता शोधण्या, ओ भरलाय चराचरी हा ईश्वर कस तुम्हाला कळना, का खेत काळसा गावाला वळसा कशाला, का खेत काळसा गावाला वळसा कशाला, पहांतरी शोधुनी तो मिळेल तुम्हाला, पहा अंतरी शोधुनी तो मिळेल तुम्हाला. हरी नामाचा फुलला मळा, हरी नामाचा
आम्ही काय जेवलो तर डाळ भात, पुलाव भात, चवळीची भाजी, कुर्मा भाजी आणि छोले भाजी, किती प्रकार. पण जेवलो आणि बसलो. पण या ठिकाणी आज नाही म्हटलात तरी आजचा उत्सव पार पाडण्यासाठी या मंडळाचे कार्यकर्ते, सगळीच नव्हे आम्ही, सगळीच नव्हे, पण या मंडळाचे कार्यकर्ते किती दिवसांपासून कार्य करतायत, एक दोन नाही महिन्याभर आधीपासून हे कार्य करतायत. पण त्यांच्याकडून ते कार्य व्यवस्थितरित्या पार पाडून घेण्याचं काम कोण करतं? देव. बरोबर. तो भगवंत त्या पाठीशी आहे, त्या भगवंताचा आशीर्वाद आहे. पण आपल्याला तो दिसतोय काय? नाही दिसत. दिसणार कुठे? हा हरिभजनाचा मळा फुललाय, आज हा हरिभजनाचा मळा फुललाय. ओ लग्नाची घरोघरी जाऊन पत्रिका देऊन सुद्धा पावणे पैक लग्नात येणार नाही. पण या ठिकाणी आज पंचक्रोशीतून भाविक गोळा झाले भजनासाठी, बारीसाठी. कोण खायच्या बुवाक पेटवता, किती पेट काढता, किती कोण प्रबोधन करता, ह्या ऐकासाठी आज आपल्या पायाने आपल्या स्वतःची गाडी घेऊन या मंडळाने काय पाठवलेलं नाही लग्नासाठी. काय असता सकाळी घराकडनं एसटी सुटली की सगळ्यांची गर्दी एसटी भरली की लग्नात जातात. त्या आपण दिला तरी लोक येत नाही. पण या ठिकाणी पंचक्रोशीतून भाविक जण गोळा झाले ते केवळ आणि केवळ त्या भगवंताचा आशीर्वाद. हा मळा फुलवणारा आणि त्या मळा फुलवलाय त्याची राखण करणारा तो भगवंत. बुवान मगाशी सांगलंय पण त्याचा अर्थ काय? तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो. ओ तो भगवंत कुठे आहे? जरी सरी काशी पाषाणी अरुण येणं प्रत्येकाच्या अंतरात. तान्हा बाळ एक महिन्याचा दीड महिन्याचा बाळ पाळण्यात हसतोय, त्याला कोणी शिकवलं असायला? तर तो प्रत्यक्ष भगवंत त्याला हसवतोय. त्याचं बोलणं त्या भगवंताशी होतय. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो. अहो लाखो वारकरी त्या पंढरपुरी जातात आणि 15-15 दिवस चालत जातात. आणि वारकऱ्यांमध्ये बघितलात तर आज या ठिकाणी तरुण वर्ग दिसतोय, पण वारकरी हे फक्त आणि फक्त वृद्ध कलाकार जास्त असतात. हो आमका त्याला झेपत नाही, गाडीवर ढेंग टाकलो की वाटेक लागतो घराच्या बाहेर पडल्यावर. पण 15 दिवस चालणारे ते वारकरी त्यांच्या पायात ताकद कुठून येते? ती ताकद फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाच्या नावात, ती त्याच्या नावामुळे येते. आणि तिथेच तो भगवंत पाहायचा त्या वारकऱ्यांमध्ये. नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावणी होणी सोभागरी. बघा गीत एवढं सुंदर आहे, ज्याने लिहिलंय त्याला लाखो सलाम. काय यमक लावले आणि किती सुंदर गमक आहे. रोज वृंदावणी भोळी जो सागरी, कृष्णाच्या लीला माहिती आहेत सगळ्यांना. अहो त्या वृंदावनात त्या कृष्णाने त्या गवळणींच्या डोक्यावरचे माठ फोडले आणि पाण्याची नासाडी केली आहे. आणि तोच तो हरी पंढरपुरी तो विठ्ठल त्या संतांच्या घरात येऊन पाणी भरतोय. बघा किती लीला त्या भगवंताचा. आणि तिथे तो भगवंत बघायचा. रोज वृंदावणी होणी जो घागरी, त्यात नाथा घरी वाहतो कावणी. गुंतला ना कधी मंदिरी रावणी,
नदी त्या राहुळी त्या मंदिरात तो गुंतला नाही आणि त्या राहुळात गेला तरी तो दिसणार नाही का? तर या मनात या हृदयात या अंतरात फक्त भाव आणि भक्ती पाहिजे तरच दिसेल. अहो मंदिर आता या ठिकाणी हा वटवृक्ष आहे आणि त्या ठिकाणी हे गवळ देवाचं आगस्थान पावणारा देव खरोखर बाळ गोपाळांना पावणारा देव. आणि सगळ्यांना धावत त्या ठिकाणी येतात मंदिराचं उदाहरण सांगण्यासाठी. बघा त्या मंदिरात जर भगवंत असेल तर आज 799 वर्ष लोटली त्या प्रभू रामचंद्रांना मंदिर नव्हतं. ते कुठे होते? प्रत्येकाच्या हृदयात. या हृदयात आपण त्या रामाच राम एक वचनी एक वाणी आणि एक पत्नी भुवाने खूप काय सांगितलं पण एखादा श्लोक सांगितला असताना तर भारी झाला असता. भुवान चांगल्या बरा पण खरोखरच कितीतरी श्लोक असत एक म्हटला असतो खूप झाला असता. रामायण भरपूर असा आदो राम तपोवनादिगमन हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्धनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चा दावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. अहो वा म्हणता अहंकार नको अहंकार काय कामाचा. पण ज्यावेळी रावणाने सीता माईला पळवून नेला त्यावेळेला त्या रावणाचा जर नाश केला नसता तर प्रभू रामचंद्र त्या सीतेला आणू शकले नसते. त्या रावणावर विजय मिळवला आणि सीता माईला आणला. अहंकार असावा स्वाभिमान असावा अभिमान पण असा पण त्या त्या वेळेलाच तो असावा. काय बुवा ही उदाहरणं द्यायला पाहिजे आणि ती उदाहरणं देऊन नंतर आपण त्याचं विश्लेषण करायचं.